ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे वाहतूक शाखेने 940 मद्यपींवर केली कारवाई. लकी ड्रॉचे आमिष दाखवून डॉक्टरला घातला 12 लाखांचा गंडा. ठाण्यात रंगपंचमी उत्साहात संपन्न. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालास ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली 10 वर्षाची शिक्षा. नितीन कंपनी येथील भुयारी मार्गाची झाली दुरावस्था. ठाणे वाहतूक शाखेने 940 मद्यपींवर कारवाई केली आहे. होळीच्या सणाचा आनंद लुटत असताना मद्यप्राशन करून रंगाचा बेरंग करणाऱ्या मद्यपीन विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली होती. सकाळपासून रस्त्यावर मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या चालकांना कारवाईची दणका देण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या आधी सुमारे 940 मद्यपींवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. होळीचा दुसरा दिवस धुळवडीचा असला तरी या निमित्ताने मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांमुळे अपघात घडत असल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून धुळवडीच्या दिवशी मोठा फौज फाटा रस्त्यावर उतरला होता. मद्यपींच्या तपासण्या करून त्यांना थेट दंड करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ठाणे, कळवा, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पर्यंत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होती. 940 मद्यपींची नोंद झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले. ठाणे वाहतूक पोलिसांकडून एकाच ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्याऐवजी टप्प्याटप्प्यावर ठिकाणे बदलून नाकाबंदी करण्याचे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने पळ काढण्याचा अनेकांचे प्रयत्न यामुळे फसला. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. लकी ड्रॉचे आमिष दाखवून डॉक्टरला 12 लाखांचा गंडा घातला आहे. ऑनलाइन खरेदीमध्ये 12,80,000 लकी ड्रॉ कुपन लागले असून पैसे किंवा कार देण्याचे हमी दाखवून मध्य प्रदेशच्या एका व्यक्तीने भिवंडीतील डॉक्टरला गंडा घातला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने सुरुवातीला डॉक्टरला स्वतःचे नावही खोटे सांगितले होते. डॉक्टर अफजल मासूम शेख याचा भिवंडी दवाखाना असून त्याने ऑनलाईन काही सामानाची खरेदी केली होती. मात्र काही दिवसांनी जानेवारीमध्ये नितीन कुमार या नावाने शेख यांना फोन आला. संबंधित ऑनलाईन कंपनीत व्यवस्थापक असल्याचे सांगत त्याने 12,80,000 कुपन लागले असल्याची माहिती शेख यांना दिली. पैसे किंवा गाडी यापैकी गोष्ट मिळेल असा पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. मात्र सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नितीन यांनी शेखर यांच्या पत्नीच्या नावाने व्हॉट्सअप ऍपद्वारे कुपन पाठवले. त्यानंतर त्याने स्वतःची ऑनलाईन कंपनी आयकार्ड आधार कार्डही पाठवल्याने शेख यांचा विश्वास बसला. नवीन वर्षानिमित्त कंपनीचे ऑफर असल्याचे सांगून विजय कौशल यांच्या बँक खात्यात 6,500 पाठवण्याबाबत आरोपीने सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून शाह बँकेत पैसे भरत गेले. 76,300 भरल्यानंतर आणखी 1,02,000 रुपये भरण्याविषयी शेख यांना MMS आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी ठाणे सायबर सेलकडे धाव घेतली होती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता
आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. एकीकडे ठाण्यात राष्ट्रवादी आणि मनसेने होळीचा रंग एकत्रपणे उडवला असताना दुसरीकडे शिवसेनेनेही धुळवड साजरी केली. शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार संजय केळकर यांना एकाच रंगात रंगवले. हा केवळ होळीचा रंग आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एकत्रितपणे गुलाल उधळणार असल्याचा दावा शिंदे आणि केळकर यांनी केला. मात्र यावेळी भाजपचे इतर पदाधिकाऱ्यांचं नगरसेवक गैरहजर दिसून आले. होळीचा मुहूर्त साधत काल सकाळी शिंदे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात किसनगर भागातील रहिवाशांचं मंचेक कंपनी सोबत धुळवड साजरी केली. त्यानंतर त्यांनी थेट आनंदाश्रम गाठून शिवसैनिकांबरोबर होळीचे रंग उजळले. दरम्यान लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती असली तरी अनेक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभाव्य उमेदवारावरून खटके उडत आहेत. ठाण्यातील भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारण्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार द्यावा अशी मागणी करून प्रचाराला विरोध केला. या पार्श्वभूमीवर धुळवडी निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांनी भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांना युतीच्या रंगात रंगून टाकले. परंतु यावेळी भाजपचे इतर पदाधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकवली आहे. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालास ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. मालिका तसे जाहिरातींसाठी मॉडेलिंगचे काम करणाऱ्या कनिष्ठ कलाकार तरुणींना पैशाचे आम्ही दाखवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या युनियन लॉरेन्स राणार पटेलवाडी मालाड मुंबई याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने काल अटक केले. त्याला 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. ठाण्याच्या जामीनाका येथील वैशाली हॉटेलमध्ये युनियन हा काही मुलींना शरीर विक्रीच्या व्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार विजय पवार यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून 19 मार्च रोजी रात्री 9:15 सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 19 आणि 23 वर्षीय दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. युनेसला यामध्ये मदत करणारा छायाचित्रकार पाली होळकर आणि कलाकारांचे मेकअप करणारी एक महिला यांचा शोध सुरू आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याला ठाणे सत्र न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 8वीत शिकणाऱ्या मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने पत्नीने बोलावल्यानंतर पतीने वारंवार केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने त्या कुकर्माचे बिंग फुटले. या प्रकरणात आरोपी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून अटक झाली. या प्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी जाधव यांनी अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अल्लाउद्दीन मोहम्मद मंसुरी राणा वारलीपाडा पावणे गाव नवी मुंबई
त्याला या गुन्ह्यात सहकार्य करणारी त्याची पत्नी अख्तरी बेगम मंसुरी या दोघांना 10 वर्ष तुरुंगवास आणि 11 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून आरोपीची मुलेही पीडितेच्या शाळेत शिकतात. 8 नोव्हेंबर 2013 रोजी 8वी शिकणाऱ्या या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केल्याने तिला रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलगी 4 महिन्याची गर्भवती असल्याचे समोर येतात. मुलीकडे चौकशी केली असता तेव्हा शेजारील दाम्पत्याचे कृष्णकृत्य उघड झाले. त्यानुसार मुलीच्या पालकांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. सदर प्रकरणी अंतिम सुनावणी 17 मार्च रोजी विशेष पोक्सो न्यायमूर्ती जाधव यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी वकील विवेक कडू यांनी न्यायालयाला हकीकत सांगितली. आरोपी पत्नी अख्तरी बेगम हिला पीडित मुलीच्या वयाची अपत्य असतानाही अख्तरी बेगमने पीडित मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरी आणले. तसेच बाहेरून घराचा दरवाजा बंद केला तर पती अल्लाउद्दीन याने मुलीवर अत्याचार केला. वारंवार हा प्रकार सुरू होता. अखेर 4 महिन्याने ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने या कुकर्माचा वाचा फुटतात दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. सुनावणीत न्यायालयात पीडित आणि आरोपीच्या मुलांची साक्ष नोंदवली. अख्तरी बेगम हिची मुले पीडित मुलीच्या वयाची असतानाही तिने अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या पतीला सहकार्य केले. त्यामुळे नाराजम पतीच्या गुन्ह्यात पत्नीचाही सहभाग असल्याने दोघांनाही सारखी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. नितिन कंपनी येथील भुयारी मार्गाची दुरावस्था झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिकेने नितिन कंपनी जंक्शन येथे भुयारी मार्ग तयार केलाय. मात्र या भुयारी मार्गाच्या देखभालीकडे ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. या भुयारी मार्गाच्या रामचंद्रनगरच्या दिशेकडील बाजूला असलेल्या भुयारी मार्गातील लाद्या निखळल्या असून पादचारी त्यावर पडून जखमी होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी ठाणे महानगरपालिकेने या भुयारी मार्गाकडे लक्ष केंद्रित करून त्या मार्गाची डागडुजी करावी अशी मागणी ठाणेकर नागरिक करीत आहेत. घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube पाहायला विसरू नका. धन्यवाद.